आज ठिकठिकाणी मतदान होतं, राज्यामध्ये 19 ठिकाणी मतदान होतं. जाऊया रत्नागिरीकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीयेत. याआधी आत्ताच काही वेळापूर्वी पुण्यामधून सुद्धा अशीच बातमी येत होती आणि त्यानंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून अशा प्रकारची बातमी पुढे येते. रत्नागिरीमध्ये वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नावं आजच्या या यादीमध्ये दिसत नाहीयेत. तसंच अनेक युवकांचं सुद्धा नाव नाहीये. पहिल्यांदाच मतदान करणार आहेत अशी अनेक जी मुलं आहेत त्यांची नावं नाहीयेत, त्यामुळे नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यादीमध्ये नावच नसल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण होतं. अनेक मतदार निवडणूक आयोगाचं ओळखपत्र घेऊन मतदार केंद्रावर पोहोचलेले होते, मात्र त्यांना ओळखपत्र असून सुद्धा केवळ यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदान करता आलेलं नाहीये आणि त्यांना मतदान न करता तसंच पुन्हा घरी परतावं लागलंय. रत्नागिरी जिल्हा निवडणूक विभागानं घातलेल्या गोंधळाचा फटका मतदारसंघातल्या जवळपास प्रत्येक मतदान केंद्रावर बसल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय महत्वाची बातमी आहे. यापूर्वी अमरावतीमध्ये सुद्धा असाच काहीसा घोळ पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सुद्धा अशीच बातमी येते. मतदार याद्यांमध्ये नावाचा घोळ झालेला आहे. अनेक मतदारांची नावं नाही आहेत, त्यामुळे मतदान न करता या मतदारराजाला घरी परतावं लागतंय. दरवर्षी मी मतदान करतो, ह्यावर्षी माझं काही नाव आलेलं नाही, त्यामुळे मी मतदान करू नाही शकतो. इथं मला आता यादीत नाव नाही आहे आणि त्याच्यामुळं मला मतदान करता येत नाही. हा, मी मतदान केलेलं आहे इथं. होय, नाव होतं यावेळी? हा, यादीमध्ये नाव होतं. आता नाव नाही म्हणून सांगा. 77 सालापासून मतदान करतो आहे, लोकसभा, विधानसभा, म्युन्सिपाल्टी, पण यावेळेस माझं मतदान नाही आहे. मतदार यादीत नाव नाही. नेहमी मतदान करतच असतो नेहमी, पण यावेळेला माझ्या यादीमध्ये नाव नाही. एक कोणत्या कारणास्तव नाही हेच मला आश्चर्य वाटतं. म्हणजे माझ्या भावाचा आहे, त्याचा नंबर आहे 440, परंतु माझा नाही आहे आणि माझ्या मिसेसचा पण नाही. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहेत. प्रणव, आपण बघतोय या सगळ्या प्रतिक्रिया अतिशय खरं तर संतापजनक आहेत. आजचा दिवस हा मतदार राजाचा आहे, राष्ट्रीय कर्तव्य आपण म्हणतो, फरक पडतो या सगळ्या गोष्टींनी असं आपण सगळेजण सांगत असतो, मात्र या मतदार राजाला आज मतदान न करताच घरी परतावं लागतंय, ह्याचा निश्चित काहीतरी परिणाम होणार आहे. मात्र काय साधारण प्रतिक्रिया मिळतात आणि यावर निवडणूक आयोगाच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी काही उत्तर दिलंय का, कशामुळे एवढा सगळा गोंधळ झालाय? नक्कीच, जो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आहे ते 300 जास्त मतदान केंद्रांवर हा घोळ जो आहे तो पाहायला मिळतोय. अनेकांची नावं जी आहे ती मतदार केंद्र म्हणजे याद्यांमध्ये नाहीयेत, मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. गेले कित्येक वर्ष जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी अनेक वर्ष 1977 सालापासून जे आहेत काही जण व्होटिंग करतात, मात्र मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला त्यांनी व्होटिंग केलं, त्याच्यामध्ये नाव होतं, मात्र अचानक लोकसभेच्या या निवडणुकीचा निर्णय आहे ज्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे यादीमध्ये गायब झालेलं आहे. आणि या यादीमध्ये नाव गायब झाल्या कारणानं त्यांना जे आहे ते व्होटिंग करता येत नाहीये. अनेक ठिकाणी जे आहेत अशाच प्रकारचे गोंधळ पाहायला मिळेल. 1904 केंद्र जे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत, त्याच्यापैकी 300 जास्त या केंद्रांवर हा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालाय. अनेक ठिकाणी तर अख्ख्या कुटुंबाची नावं जी आहेत ती गायब करण्यात आलेली आहेत. मात्र हा सगळा प्रकार जो आहे तो निवडणूक इथले अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही केला, पण मात्र त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर निवडणूक यादीमध्ये जर नाव नसेल तर त्यांना व्होटिंग जे आहे ते करता येणार नाहीये. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल प्रणव. आणि याबाबतच्या ज्या सगळ्या अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. अनेक मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीये, मतदार याद्यांचा घोळ झालेला आहे. पुण्यानंतर ही बातमी आपल्याला रत्नागिरीमधून एक महत्त्वाची आत्ता ताजी मिळतीये. मतदार याद्यांचा अशा प्रकारे घोळ होणं निश्चितच या लोकशाहीच्या प्रक्रियेला अतिशय घातक असं म्हणता येईल, मात्र निवडणूक आयोगाला या सगळ्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.